नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेत्रा बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। शहरात संविधान दिनाचा दिसून आला उत्साह। शासकीय अधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटनांनी बाबासाहेबांना केले अभिवादन। महापालिका अभिलेखात आढळली एक कुणबी नोंद। 4,82,000 अभिलेखांची केली तपासणी। मोडी लिपीतील कागदपत्रे वाचण्यासाठी भाषा तज्ञांची केली मागणी। मिळकतकर थकबाकीदारांसाठी मंगळवार पासून अभय योजना होणार लागू। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अखेर घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। कृतिका नक्षत्र आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा वर्षातून आला योग। श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी। आणि कुच बिहार क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग दुसरा दणदणीत विजय। सोलापुरात तब्बल 308 धावांनी पॉंडिचेरी संघाचा पराभव करत तिसऱ्याच दिवशी सामना घातला खिशात। बातमीपत्रात इथे वेळ झालीय सविस्तर बातम्यांची। संविधान दिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या संविधान वाचन केले। याप्रसंगी विभागीय अधिकारी महबूब शेख, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप, प्रकाश सावंत, विक्रम पाटील, एजाज शेख, सुशील सर्वदे, शुभम सोनकांबळे, सचिन पोरे, सिद्धू तिमिकार आदी मान्यवर उपस्थित होते। भारताचे सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विचार विश्वास श्रद्धा व उपासना उपासना यांचे स्वतःपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता। महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या एकूण 4,00,000 अभिलेख तपासणीत एक कुणबी नोंद आढळली असून अभिलेखांच्या मोडी लिपीतील कागदपत्रे वाचण्यासाठी भाषा तज्ञांची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर महापालिकेतील कुणबी मराठा अभिलेख तपासणीचे काम सुरू आहे। दरम्यान आतापर्यंत एकूण 4,82,768 नोंदी तपासण्यात आल्या आहेत। यामध्ये कुणबी अशी एक नोंद आढळून आली आहे। या तपासणीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळवली आहे अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली। जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिकेतील विवरणपत्रामध्ये कुणबी नोंदणीबाबत माहितीची अभिलेखे तपासण्याकरता मुख्य लेखापाल, पेन्शन विभाग, उपायुक्त, मालमत्ता कर विभाग, आरोग्य विभाग, जन्म मृत्यू विभाग, प्राथमिक शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग या सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत। या खात्याकडून कुणबी नोंदणीबाबतचे आलेल्या अहवालाची तपासणी करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। गेल्या 9 दिवसांपासून कुणबी नोंदणी तपासणीचे काम सुरू आहे। कुणबी नोंदणीबाबत तपासणी करून माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे। महापालिकेतील आतापर्यंत मराठी भाषेतील एकूण 4,82,768 अभिलेख नोंदी तपासले आहेत। त्यापैकी एक नोंद कुणबी आढळून आली आहे। या संदर्भात माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळवण्यात आली आहे। महापालिकेतील अभिलेख कक्षामध्ये सुमारे 10 ते 15 हजार कागदपत्रांची पृष्ठे मोडी लिपीत आहेत। ही पाने अतिशय जीर्ण झाली आहेत। मोडी लिपीत असल्याने हे अभिलेख तपासणे बाकी आहे।
मोडी लिपीतील ही कागदपत्रे तपासणीसाठी मोडी भाषा तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यांच्याकडूनच या नोंदी तपासल्या जाऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोडी भाषा तज्ज्ञांची मागणी करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले. महापालिकेच्या मिळकत कर थकबाकीदारांसाठी मंगळवारपासून अभय योजना लागू होणार असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. सोलापूर शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना त्यांच्या मिळकत कराच्या बिलावर लावण्यात आलेली नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीमध्ये 100% सवलत देण्याची अभय योजना 28 नोव्हेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधी पुरतीच लागू करण्याचा सकारात्मक निर्णय अखेर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी घेतला. महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांना सन 2023-24 करता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मिळकतदारांकडून ही अभय योजना लागू करण्याची मागणी होत होती. नाही नाही म्हणत अखेर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत निश्चितच मिळकत कर भरण्यातून भर पडणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकत कर संकलन विभागाच्या माध्यमातून मिळकत कर वसुलीचे काम सुरू आहे. कर संकलन विभागाच्या वतीने शहरातील मिळकतदारांकडून आतापर्यंत चालू व थकबाकीसह 143 कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे. दरम्यान मिळकतदारांना त्यांच्या मिळकतीच्या बिलावर लावण्यात आलेली नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीमध्ये 100% सवलत देण्याची अभय योजना लागू करण्याची मागणी मिळकतदारांकडून होत होती. या संदर्भात अखेर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी निर्णय घेतला आहे. ही अभय योजना लागू करण्यात आली आहे. मिळकतीवरील सन 2023-24 या आर्थिक वर्षातील चालू व थकित कर तात्काळ एकरकमी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा. अभय योजनेच्या कालावधीत वसुली मोहिमेअंतर्गत सवलतीचा लाभ न घेणाऱ्या थकबाकी असलेल्या मिळकतीवर अथवा प्राप्त अधिकारानुसार अन्य कोणत्याही मिळकतीवर अटकावणी व जप्तीची कारवाई हाती घेण्यात येणार आहे. या अभय योजनेमध्ये जे मिळकतदार थकबाकीसह सन 2023-24 अखेरपर्यंतचा संपूर्ण मिळकत कर एकरकमी भरतील अशा मिळकतदारांना त्यांच्या मिळकतीच्या बिलावर लावण्यात आलेली नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीमध्ये 100% सवलत देण्यात येत आहे. ही अभय योजना 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधी पुरतीच लागू राहणार आहे असे महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखापालपदी रत्नराज जवळ वळगेकर रुजू झाले असून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या रिक्त असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर शासनाने संभाजीनगर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाचे उपसंचालक रत्नराज जवळगेकर यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान ते महापालिकेत रुजू झाले आहेत. सोलापूर महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून शिरीष धनवे यांची पदोन्नतीने बदली झाल्यानंतर हे पद अनेक महिन्यांपासून रिक्तच होते. दरम्यान महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक या पदावर रुपाली कोळी या महापालिकेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्याकडे या पदासह मुख्य लेखा वित्त अधिकारी पदही देण्यात आले होते. यानंतर मात्र कोळी यांच्याकडे त्यांचे पद ठेवून महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचे काम उपायुक्त विद्या पोळ यांनी पाहिले होते. शहराच्या पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सुरू असलेल्या 51व्या ब्रह्मोत्सवाची सांगता चंद्रप्रभा वाहन सेवा, होम हवन आणि वसंतोत्सव या धार्मिक विधींनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरवर्षी दीपावलीमध्ये श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या वतीने ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले जाते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील 51वा ब्रह्मोत्सव सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण 5 दिवसांमध्ये श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या वतीने तिरुपती इथल्या वैदिक धार्मिक संस्कृतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संपन्न झाले. सोमवारी 20 नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी स्वस्तिवाचन, पुण्यवाहन, रक्षाबंधन, अंकुरारोपण, आराधना संपन्न झाली. त्यानंतर मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी पालखी सेवा, ध्वजपट प्रतिष्ठापना, ध्वजारोहण, होम हवन कार्यक्रम संपन्न झाले. त्याच दिवशी संध्याकाळी पूजा देवता आवाहन, होम हवन, शेषवाहन सेवा, धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे उत्सव मूर्तीचा अभिषेक करून द्वार तोरणा, ध्वजकुंभ, गजवाहन सेवा, आराधना संपन्न झाली. त्याच दिवशी संध्याकाळी होम हवन, स्वागत समारंभ आणि श्रींचा कल्याण उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भक्तांनी या कल्याण उत्सवाचा मनोवांछित लाभ घेतला.
गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी पहाटे उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. सकाळी 9:30 वाजता होम हवन पूर्ण होती, तसेच हनुमान वाहन सेवा, तीर्थप्रसाद आदी गोष्टी संपन्न झाल्या. दुपारी 4:30 वाजता होम हवन आणि शहरातून रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी रथ ओढून श्रींच्या चरणी सेवा अर्पण केली. शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी 7:00 वाजता होम हवन अश्ववाहन सेवा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी श्रींच्या मूळ मूर्तीस 81 उत्तमोत्तम कळसाभिषेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्या दिवशी संध्याकाळी गरुड वाहन सेवा संपन्न झाली. शनिवार 25 नोव्हेंबर रोजी 7:30 वाजता सूर्यप्रभा वाहन सेवा, त्याच पद्धतीने 9:00 वाजता चक्रस्थानम आराधना करण्यात आली. सायंकाळी 5:00 वाजता चंद्रप्रभा वाहन सेवा, होम हवन आराधना संपन्न झाली. त्यानंतर संध्याकाळी वसंतोत्सव आणि ध्वजापट अवरोहणम या धार्मिक विधीने ब्रह्मोत्सवाची मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने सांगता करण्यात आली. दरम्यान शनिवारी संध्याकाळी मंदिरामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. भाविकांनी श्रींच्या उत्सव मूर्तीस आपल्या खांद्यावर घेऊन उत्सव केल्याचे चित्र दिसून आले. आकर्षक असे हे दृश्य पाहण्यात भाविक दंग होते. श्रींना केलेला चंद्रप्रभा वाहन सेवा आकर्षक दिसून येत होता. दरम्यान वर्षातून एकदा येणाऱ्या श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग रविवारी दुपारी 4 ते सोमवारी दुपारी 3 पर्यंत राहणार असून या दुर्मिळ योगाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम इथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील कूचबिहार ट्रॉफीतील महाराष्ट्र विरुद्ध पॉंडिचेरी सामन्यात महाराष्ट्र संघाला आतापर्यंत 250 धावांची आघाडी मिळाली आहे. सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम सोलापूर येथे सुरू असलेला कूचबिहार ट्रॉफीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध पॉंडिचेरी संघ यांच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा पॉंडिचेरी संघाचा पहिला डाव 20 षटकात 2 गडी बाद 40 धावांपासून पुढे सुरू झाला. पॉंडिचेरी संघ 53.2 षटकात सर्व बाद 105 धावाच करू शकला. यामध्ये अनिश विशागण 31 धावा, शिवा सुभाष 19 धावा आणि साई हरिराम 16 धावांचे योगदान देऊ शकले. महाराष्ट्र संघाकडून योगेश चव्हाण याने 17 धावा देत 4 बळी घेत भेदक गोलंदाजी केली. त्याला सोहन जांभले 7 धावा 2 बळी आणि स्वराज चव्हाण, प्रतीक तिवारी व हर्षवर्धन टिंगरे यांनी प्रत्येकी 1 बळी घेत साथ दिली. महाराष्ट्र संघाला 88 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात 56 षटकात 4 गडी बाद 162 धावा झाल्या असून यामध्ये साहिल पारक याने 55 धावा केल्या, तसेच साहिल नलगे नाबाद 50 तर वैभव आघम नाबाद 37 धावांवर खेळत होते.
पांडिचेरीकडून अजय मारिया याने 36 धावात 2 बळी टिपले. महाराष्ट्र संघाला या सामन्यात आतापर्यंत 250 धावांची आघाडी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करावे अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी बैठकीत दिल्या. राज्यातील सर्व जिल्ह्यात माहे एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी उपक्रम सुरू असून लवकरच सोलापूर जिल्ह्यात हा उपक्रम होणार आहे. तरी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख व त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी नियोजन आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी धीरज चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी तसेच ऑनलाईनद्वारे सर्व SDO, तहसीलदार, BDO, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष निवडीनंतर हरवले आहेत का अशी अवस्था सोलापूर शहरामध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणे उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट तयार झाले आहेत. याच काळात शरद पवारांच्या गटाच्या वतीने युवकांची नवी फळी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून शरद पवारांनी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. त्यानुसार शहरात राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदासाठी नजीब शेख, अक्षय वाक्से, सरफराज शेख, निशांत साळवे आदींच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र नजीब शेख आणि अक्षय वाक्से यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदावर नजीब शेख यांची निवड होईल अशी चर्चा रंगताना अचानक चित्र मात्र वेगळेच दिसून आले. अध्यक्षासाठी अक्षय वाक्से यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. केवळ आणि केवळ राधाश्रीच्या वरदहस्तामुळे अध्यक्षपदाची माळ वाक्से यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी मोठमोठ्या जल्लोषात या निवडीचे स्वागत करण्यात आले आणि युवकांसाठी ठोस काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र निवडीनंतर शहरात वेगळेच वातावरण आणि चित्र दिसत आहे. अध्यक्षपदावर कार्यरत असणारे व्यक्ती नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र झटत असतात, परंतु या ठिकाणी वेगळेच दृश्य पाहावयास मिळत आहे. संघटनात्मक बांधणी करून युवकांना संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे, पक्ष बळकट करणे याची सध्याच्या घडीला गरज असताना असे होताना दिसत नाही. केवळ नावाला पद घेऊन घरात बसणे पसंत करत नव्या युवक अध्यक्षाने देखील राष्ट्रवादी शहर अध्यक्षांच्या हातावर हात मारल्याचे दिसत आहे. केवळ निवडीसाठी सामाजिक कामे केल्याचा आवाहन सर्वांच्या नजरेत मार्केट मारण्याचा प्रकार गेल्या काही दिवसात दिसून आला. दरम्यान निवड होऊन महिने लोटले तरी कोणतेच काम पुढाकाराने केल्याचे दिसून आले नाही. मध्यंतरी शरद पवारांच्या विरोधात बोलणाऱ्या नामदेव जाधव यांचा पुतळा तेवढा जाळण्यात आला, मात्र तो देखील पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांच्या जोरावर. स्वतःच्या अंगावर केसेस होतील या भीतीने राजकारणात सक्रिय न होणे हे कितपत योग्य आहे असा सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे. अशा निष्क्रिय अध्यक्षापेक्षा अध्यक्ष नसलेलाच बरा असा सूर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून उमटत असल्याचे विदारक चित्र आहे. वर्षातून एकदा घडून येणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग रविवारी दुपारपासून सोमवारपर्यंत सुरू राहणार असून भाविकांनी श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे यावेळी दिसून आले. कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र यांचा संगम यंदाच्या वर्षी झाल्याने भाविकांना यावर्षी कार्तिक स्वामींचा दर्शन लाभ मिळणार आहे. सदरचा योग हा कृत्तिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांच्या एकत्रित संयोगामुळे होत असतो. दरवर्षी कृत्तिका नक्षत्र येईलच असे सांगता येत नाही, परंतु काही वेळा कृत्तिका नक्षत्र आणि कार्तिकी पौर्णिमा यांचा संयोग होत नाही, त्या वर्षात कार्तिक स्वामींचे दर्शन योग घडत नाही. मात्र यंदाच्या वर्षी हा योग जुळून आल्याने भाविकांनी रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून पूर्व भागातील श्री वेंकटेश्वर मंदिरात भाविकांची मांदी आणि दिसून आली. चला मेरा चला.
समोर आल्यावर दर्शन होणार नाही यांच्या दर्शन दिसतो यांना दुपारी 4 वाजता श्रींची मनोभावे पूजा आरती करण्यात आली. दरम्यान सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री व्यंकटेश्वर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. स्वामी गेल्या 25 वर्षापासून हे सेवा करत आहे. आज कार्तिक स्वामीचा योग म्हणजे कृतिका नक्षत्र व कार्तिक पौर्णिमा दुपारी 3:56 झालेला आहे आणि उद्या दुपारी 2:14 संपणार आहे. कृतिका नक्षत्रावर स्त्री सौभाग्यवती स्त्री स्पर्श होऊन दर्शन घेतलेले आज अतिउत्तम आहे. तसंच योगविद्या शास्त्रविद्या संतुलन आपल्या रोगपरिहार निवारण यासाठी हा कार्तिक स्वामीचं दर्शन घेतात. तसेच त्या व्यंकटेश्वर देवस्थानतर्फे गोरगरिबांना विद्यार्थ्यांना वही पुस्तकाची वाटप दरवर्षाप्रमाणे सालाभराप्रमाणे करते. तसेच इतर आपलं ब्रह्मोत्सव पवित्रोत्सव हे देखील या देवस्थानतर्फे तिरुपतीच्या या धर्तीवर या देवस्थानमध्ये कार्यक्रम होत असतो. तसेच श्रावण महिन्यामध्ये दररोज रुद्राभिषेक शिवमंदिराला होत असतं आणि इतर कार्तिक स्वामीला वद्यषष्ठी आणि शुद्धषष्ठीला कार्तिक स्वामीला अभिषेक करतात. तसेच हा दर्शनाचा योग पूर्ण दिवस आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्ट्यांवर छापे मारून 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा व सीताराम तांडा येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 8 गुन्ह्यात 250 लिटर हातभट्टी दारू व 23,850 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर शनिवारी पहाटेच्या सुमारास अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छापा कारवाईत एकूण 8 गुन्हे नोंदवण्यात आले असून आरोपी नामे निकिता शाखा पवार वय 19 राहणार मुळेगाव तांडा, अनिता राजू पवार वय 35 राहणार मुळेगाव तांडा व संजय बाळू चव्हाण वय 35 राहणार सीताराम तांडा यांच्या राहत्या घरातून एकूण 250 लिटर हातभट्टी दारू व 5,900 लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट
अटक केली. मोळेगाव तांडा व सीताराम तांडा येथील वेगवेगळ्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पथकाने 17,950 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडी दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन 5 आरोपी पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. या धाड 17 वेळी 8 गुन्ह्यात 2,250 लिटर हातभट्टी दारू 23,850 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सुरेश जगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख जवान, किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन वनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोगी, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली. पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोळेगाव तांडा व सीताराम तांडा या ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई केली. या कारवाईत विभागाने 8 गुन्हे नोंदवले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी ठिकाणांवरून 23,850 लिटर रसायन व 250 लिटर दारू असा 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई माझ्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक क्षीरसागर, निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे व इतर दुय्यम निरीक्षक व जवान सर्वर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर उळे गावाजवळ धावत्या एसटी बसचे मागील चाक निखळल्याने अपघात घडला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात घडला आहे. धावत्या एसटी बसचा मागचा चाक निखळल्याने अपघात घडला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातामध्ये 7 ते 8 लोक जखमी झाले असून 3 लोक गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त झालेली बस सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे निघाली होती. मात्र सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बसचा मागील चाक अचानक बसपासून वेगळं झालं. बस वेगात असल्याने चाक निखळल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस उलटी झाली. त्यानंतर बस महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असल्याने सर्वांनाच एक थरारक अनुभव होता. अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या अपघातानंतर एसटी बसेसच्या दुरावस्थेचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात एक धक्कादायक घटना घडली असून तरुणाच्या मानेवर आणि पाठीवर कोयत्याने वार केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विनाकारण काही न सांगता थेट मुलाच्या मानेवर व पाठीवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी करण्याचा प्रकार सोलापुरातील एका कॉलेजजवळील कॅन्टीन समोर दुपारी 2:15 सुमारास घडला. समर्थ संतोष गुरव असे जखमी मुलाचे नाव आहे. बॉबी तळभंडारे याच्यासह अनोळखी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यातील मुलाची आई विद्या संतोष गुरव वय 38 राहणार भूषण नगर रामवाडी सोलापूर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा समर्थ याला वरील आरोपींनी दुपारी 2:15 सुमारास शिवदारे कॉलेज लगत असलेल्या कॅन्टीन समोर कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून जखमी केले. पट्ट्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीचे कारण सांगितले नाही. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तपास फौजदार पोपळ भट करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सोलापुरात धडाकेबाज कारवाई करत दारू साठा आणि वाहन असा 1.75 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सोलापूर विभागांतर्गत सोलापूर अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंपासमोर जुना अक्कलकोट नाक्यासमोर सोलापूर येथे केली. अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी दारू वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्ती घालत होते. एका खबऱ्याने खात्रीलायक माहिती दिली की अशोक लेलँड कंपनीचा 4-चाकी टेम्पो क्रमांक MH 13 CU 5427 या टेम्पोचा संशय आल्याने वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोवा राज्य निर्मितीच्या विदेशी दारू इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की असलेले 180 मिलीचे 40 बॉक्स मॅकडोवेल नंबर 1 रम 180 मिलीचे 2 बॉक्स आढळून आले. सदर वाहन मुद्देमालासह जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार
गुन्हा नोंद करून दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य इम्पेरियल ब्ल्यू व मॅकडोवेल रम व व्हिस्की, एक अशोक लेलँड कंपनीचा चारचाकी टेम्पो असा एकूण 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक, उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, यूव्ही मिसाळ विभागाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एम बिराजदार, जवान गजानन ढब्बे, किशोर लुंगसे, रवी जगताप, चेतन वनगुट्टी आदींनी कारवाई पार पाडली. पुढील तपास उपनिरीक्षक यूव्ही मिसाळ करत आहेत. सिंदखेड ग्रामपंचायत येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंदखेड ग्रामपंचायत येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार शिवय्या स्वामी व महानिंगप्पा बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिनिधी भरमण्णा गावडे, उपसरपंच राजेश रणधीरे, मळीवळय्या स्वामी, रवींद्र इंगळे, रेवणसिद्ध मळेवाडी, रंगसिद्ध मळेवाडी, सिद्धाराम मोकाशी, शिवानंद मोकाशी, राजशेखर गावडे, रामगोंडा धबले, विजयकुमार अरबळे, संगप्पा अडके, नागेश ननावरे, संजय वाघमारे, भीमशा सीताफळे आदी उपस्थित होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, करोनाचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिन आणि शहीद दिन साजरा करण्यात आले. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच कमलाबाई राठोड, उपसरपंच वृषाली भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान प्रतिज्ञापत्राचे सामूहिक पद्धतीने वाचन केले. तसेच 26-11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीर पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तारू राठोड, श्रीदेवी राठोड, मीना जाधव, विजय भालेराव, सीताबाई चव्हाण हे नवनिर्वाचित सदस्य व अंगणवाडी सेविका सुनीता राठोड, जयश्री राठोड, हिराबाई राठोड, आशा वर्कर, ललिता राठोड, सुभाष चव्हाण, शंकर राठोड, श्रीमंत राठोड, नामदेव राठोड, बंटी राठोड, अजय भालेराव, सचिन राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभेद्य नाट्यकला संस्थापक अध्यक्ष तथा जेऊरवाडी ग्रामपंचायत सदस्य रोहित भालेराव यांनी परिश्रम घेतले. 2 दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन केले.
संपूर्ण देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले, त्यामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुष्पहार अर्पण करून उद्देश पत्रिकेचे वाचन केले व उपस्थित अधिकारी कर्मचारी विद्यार्थी व नागरिक यांना संविधान दिनाचे महत्व सांगितले. व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंडळाच्या सहाय्यक संचालक मनीषा फुले, सहाय्यक कामगार अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाहीर रमेश खाडे व विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व विशद करणाऱ्या अनेक गीतांचे गायन केले. स्वातंत्र्याची, समतेची, बंधुतेची, न्यायाची, राष्ट्राच्या एकतेची, अखंडत्वाची आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या प्रतिष्ठेची सुद्धा हमी दिलेली आहे. बारमधील वेटरला रिक्षातून पळवून नेऊन सर्वांगास चटके देत बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या 17 वर्षांच्या वेटरला मुलींची छेड काढते असे कारण देत रिक्षातून पळवून नेले, त्याला पाईपनं आणि सर्वांगास चटके देऊन जखमी केले. शुक्रवारी सायंकाळी 6 सुमारास ओम शांती बिअर बार समोरच्या मैदानात ही घटना घडली. बबलू श्रीनिवास संगाबाई 17 राहणार माळीनगर MIDC रोड सोलापूर असे जखमीचे नाव आहे. जखमी बबलूच्या फिर्यादीनुसार गणेश बबलू विकास बसू यांच्यासह 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीत बबलू संगा याने म्हटले आहे की यातील तो माळीनगर येथे आई लहान भावासोबत राहतो. MIDC परिसरातील बिअर बारमध्ये तो वेटर म्हणून कामाला आहे. बारच्या बाजूला विकास याची टपरी आहे, तिथे बबलू व गणेश कामाला आहेत. 21 नोव्हेंबर रोजी बारच्या पाठीमागे राहणाऱ्या महिलांनी फिर्यादीला गल्लीतील मुलींची छेड काढतो म्हणून शिवीगाळ केली होती. घाबरून फिर्यादी मावशीकडे गेला होता. दुसऱ्या दिवशी अरफान नगर येथील मावशीकडे फिर्यादी गेला असता ओळखीचा गणेश व अनोळखी दुचाकीवर आले. त्यांनी काम असल्याचे सांगून दुचाकीवर बसवून नेले, बारसमोरील मैदानात आणून कपडे फाडले, फायबरच्या पाईपने व लोखंडी सळी तापून सर्वांगास चटके दिले. या प्रकारानंतर बार मालकाला समजताच त्यांनी फिर्यादीच्या आईला बोलवून घेतल्यानंतर आईने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करत आहेत. जीवाची वाडी येथे माहूरची आई यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे माहूरची आई रेणुका माता यात्रा महोत्सव आयोजन 28 नोव्हेंबर रोजी मंगळवारी करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त आईच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शोभेची विविध रंगाची मजेमजेची दारू उडवली जाणार आहे. 10 बहुरंगी लोकनाट्य तमाशा मंडळ, उत्तम गव्हाणे, रोळस गावकर प्रस्तुत गण, गवळण, बतावणी, गाणी व वगनाट्य दाखवण्यात येणार आहे. 29 नोव्हेंबर बुधवार रोजी जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून बक्षीस 10 ते 5551 रुपये ठेवण्यात आले आहे. परिसरातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त व पहिलवानांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ जीवाची वाडी यांनी केले आहे. मौजे इटकळ येथे जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणाऱ्या महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था व ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे इटकळ येथील साई मंगल कार्यालयात जात्यावरील ओव्यांची परंपरा जपणाऱ्या आधुनिक बहिणाबाईचा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवी व विचारवंत योगीराज माने, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबईचे सदस्य उमाकांत मिटकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र आलुरे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी, MD देशमुख, सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक संगमेश्वर जळकोटे, हरिभक्तपरायण दिंडेगावकर महाराज, कवयित्री कविता पुदाले, प्राचार्य आसमान राव, लताबाई काळुंके यांची उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 15 महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर पुरस्कार प्राप्त महिलांनी आपल्या पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जात्यावरील घरघर ऐकून सभागृह भरावून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष पवार यांनी केले. प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले.
तर पुरस्कार प्राप्त सन्मानपत्राचे वाचन पत्रकार दिनेश सलगरे यांनी केले. आभार मल्लीनाथ जळकुटे यांनी मानले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. शहरात संविधान दिनाचा दिसून आला उत्साह. शासकीय अधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटनांनी बाबासाहेबांना केले अभिवादन. महापालिका अभिलेखात आढळली 1 कुणबी नोंद. 4,82,000 अभिलेखांची केली तपासणी. मोडी लिपीतील कागदपत्रे वाचण्यासाठी भाषा तज्ञांची केली मागणी. मिळकतकर थकबाकीदारांसाठी मंगळवारपासून अभय योजना होणार लागू. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अखेर घेतला महत्वपूर्ण निर्णय. कृतिका नक्षत्र आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा वर्षातून आला योग. श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी. आणि कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग दुसरा दणदणीत विजय. सोलापुरात तब्बल 308 धावांनी पॉंडिचेरी संघाचा पराभव करत तिसऱ्याच दिवशी सामना घातला खिशात. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.